सीबीएसई पेपर फुटीच्या वादात आता राज ठाकरेंनी स्वतः उडी घेतली आहे. कुठल्याही परिस्थितीत आपल्या मुलांना फेरपरीक्षेला बसवू नका असं आवाहन त्यांनी पालकांना केलंय. तुम्ही निर्णयावर ठाम रहा, सरकारला काय निर्णय घ्यायचा असेल तो घेऊ दे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना देशभरातील विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या पाठीशी ठाम उभी आहे अशी ग्वाही देणारं परिपत्रकच राज ठाकरेंनी काढलंय. मात्र सीबीएसई पेपर फुटीनंतर तत्काळ प्रतिक्रिया देणारे राज ठाकरे दहावी आणि बारावीच्या मराठी माध्यमांचे पेपर फुटले तेव्हा गप्प का होते असा सवाल आता केला जातोय. मराठी माध्यमांच्या शाळाऐवजी इंग्रजी माध्यमातल्या विद्यार्थ्यांचा राज ठाकरेंना जास्त पुळका आहे का अशी विचारणाही या निमित्तानं केली जातीय. सीबीएसईचा काही पेपर फुटला आणि मुलांना परत काहीतरी परीक्षा द्यायला हे सांगतोय. माझं म्हणणं आहे की ही संपूर्णतः सरकारची चूक आहे. मुलं याच्यामध्ये का भरडली जाणार? म्हणजे परत मुलांना टेन्शन, पालकांना टेन्शन, परत परीक्षा द्यायच्या, ही सरकारची चूक आहे. ही सरकारने सुधारावी. याच्यामध्ये परत तुम्ही मुलांना परीक्षा द्यायला लावणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. आणि म्हणून माझ्याकडे आज सकाळी अनेक पालक आले होते आणि मी त्यांना हेच सांगितलं की देशभरातल्या पालकांनी एक निर्णय घ्यावा की आमची मुलं परत परीक्षा देणार नाहीत. चूक तुमची आहे, तुम्ही ती सुधारवा. मुलांना ह्या गोष्टींचा परत भुर्दंड बसता कामा नये. आणि आज जर समजा पालक जर ठाम राहिले आणि मुलांना परीक्षा द्यायला नाही लावल्या तर सरकारला जाग येईल आणि याच्यापुढे असल्या चुका होणार नाहीत. आज जर सरकार म्हणते म्हणून परत परीक्षेला जर समजा ही विद्यार्थी बसले तर हे असल्या गोष्टी वारंवार होत राहतील. आज जर हे पालक जर समजा वाकले सरकारसमोर तर हे सरकार किंवा येणारं कुठचंही सरकार या पालकांना सतत फरफटत घेऊन जाणार. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं पालकांनी आत्ता निश्चय करावा, ठाम राहावं आणि आमची मुलं परत परीक्षा देणार नाहीत. हे जर एकदा पालकांनी ठरवलं आणि हे जर सरकारला कळलं तर परत असल्या गोष्टी होणार नाहीत भविष्यामध्ये. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं तुम्ही मुलांना सांगा परीक्षा देऊ नका म्हणून. पालकांना आणि विद्यार्थ्यांना अत्यंत कॅज्युअली बघितलं जातं, गृहित धरलं जातं. समजा फुटला काय करतील, परत परीक्षा देतील. हे जे गृहित धरणं जे आहे ना सरकारचं कोणाच्याही बाबतीतलं हे मला असं वाटतं बंद होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून पालकांनी जर पालक जर ठाम राहिले आणि मुलांना परीक्षेला नाही पाठवलं बघू सरकार काय करते. हे काहीतरी एकदा व्हायला तर पाहिजेच ना, नाही तर या गोष्टी वारंवार होत राहतील. आणि म्हणून मी जे प्रेस स्टेटमेंट काढलेलं आहे ते देशभरातल्या सर्व पालकांसाठी काढलेलं आहे की त्यांनी मुलांना सांगावं परीक्षेला जायचं नाही, बघू सरकार काय करते. देशातल्या सर्व मुलांवरती कारवाई करणार, त्यांचं शैक्षणिक वर्ष जर धोक्यात आलं कसं आणतील ते, कसं आणतील शैक्षणिक वर्ष धोक्यात आणायला पहिले सरकारची इकडे हिंमत आहे का? चूक सरकारची आणि शैक्षणिक वर्ष धोक्यात येणार मुलांचं. आता आपण बघूया की सर मुलांचं शैक्षणिक वर्ष धोक्यात येत आहे का सरकार धोक्यात येत आहे. हे आपण पाहूच. फक्त याच्यासाठी पालकांनी आत्ता ठाम राहणं गरजेचं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.